नमस्कार मित्रांनो, आपण आहो दुबेरे या गावात, सिन्नर तालुका. आपण आहे शिवाजी डोले यांच्या प्लॉटमध्ये, थॉम्सन व्हरायटी ही, आणि जवळपास 3 mm ची साईज आहे. आपण सेकंड डिप घेत आहोत इथे, आणि टेस्ट रिझल्टसाठी आपण काही बंचेसला अशा रिबिन्स बांधल्या आहे, ज्याचे आपल्याला रिझल्ट 5-6 दिवसानंतर आपण याचे रिझल्ट बघू आणि डिपिंग स्टार्ट करू आपण. जे बंच आहे ते पुरे प्रकारे ओले होऊ राहिले. बेसनीच्या ठिकाणी पण चांगली स्प्रेइंग होऊ राहिली. कुठल्याही प्रकारचा अनइवननेस नाही स्प्रेइंगमध्ये. कारवारी डोली सिन्नर तालुका, मुक्का मोडगाव सिन्नर. मला एक मित्र आला आणि ब्लाऊज जे दिला ना, त्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे आलेला आहे. मालाची याची त्याची क्वालिटीमध्ये, फवारणीमध्ये व्यवस्थित चालते. सर, आपल्या औषधाची बचत वगैरे कशी? औषधाची बचत होती. पूर्वी 600 लिटर पाणी लागायचे, ते आता 500 लिटर पाणी लागतं. औषधाची पण फार मोठ्या प्रमाणात बचत होते. रिझल्ट चांगल्या प्रकारे. डिपिंगचे रिझल्ट कसे वाटले सर आपल्याला? डिपिंगचे रिझल्ट मी चांगले आहे. योग्य प्रकारे डिपिंग, औषधं व्यवस्थित बसतात, सगळे फवारणी व्यवस्थित होते. आणि सर, लोकल ब्लोअर जे मार्केटमध्ये, त्याच्यापेक्षा काय चांगलं आहे मित्राच्या ब्लोअरमध्ये? दोन्ही साईडला पंख्याची जी फवारणी आहे ना, ती एकदम व्यवस्थित होती. लोकल ब्लोअरने एक साईडला कमी जास्त चालते ते. असं डिपिंग करताना सर आपलं कव्हरेज कसं होतं? पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि कव्हरेज चांगलं मिळालं डिपिंग केल्यानंतर. शेतकरी बांधवाला काय सांगशाल सर अजून? मित्राचं ब्लोअर चांगलं आहे, ज्याला वाटेल त्यांनी घ्यावं अशी इच्छा आहे. ओके सर.